यवतमाळ जिल्ह्यातील 7 पैकी 5 विधानसभा मतदारसंघात बंडखोरांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्यानं भाजप आणि शिवसेना उमेदवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बंडखोरांच्या उमेदवारीमुळे या 5 मतदारसंघातील निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. यवतमाळ जिल्ह्यात एकूण 7 विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये यवतमाळ, आर्णी, उमरखेड, राळेगाव, वणी आणि पुसद हे मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आलेत, तर दिग्रस विधानसभा हा एकमेव मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या इच्छुकांचा भ्रमनिरास झाला. युतीत भाजपच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघात शिवसेनेच्या बंडखोरांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. यामध्ये यवतमाळ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे बंडखोर उमेदवार संतोष ढवळे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार मदन येरावार यांच्या समोर संतोष ढवळे यांचं मोठं आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. तर वणी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून संजीव रेड्डी बोधकुरवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र या मतदारसंघात शिवसेनेचे विश्वास नांदेकर यांनी बंडखोरी करत भाजपा उमेदवारापुढे आव्हान उभं केलंय. वणी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस, मनसे, वंचित बहुजन आघाडी या पक्षांनी दमदार उमेदवार दिल्यानं शिवसेनेची बंडखोरी भाजपला नुकसानकारक ठरण्याची शक्यता आहे. तर आर्णी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार राजू तोडसाम यांच्या जागेवर संदीप धुर्वे यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे. तिकीट नाकारल्यानं नाराज झालेल्या राजू तोडसाम यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. यवतमाळ जिल्ह्यात एकमेव मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आलेला दिग्रस मतदारसंघ, या ठिकाणी शिवसेनेने संजय राठोड यांना उमेदवारी दिली आहे. मात्र या ठिकाणी भाजपचे संजय देशमुख यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे आणि उमेदवारी मागं न घेता ती कायम ठेवली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.